रेषाखंड आणि कोण कसे मोजावे हे काढलं. आता त्याचप्रमाणे किंवा तीच क्लुप्ती ही त्रिकोणांच्या बाबतीत असते. चला तर सुरुवात करूया आता त्रिकोण कसे मोजावे याच्या अभ्यासाला. बघा त्रिकोण कसे मोजावे तर त्रिकोणाला सुद्धा तीच क्लुप्ती लागू होते. चला तर सुरुवात करूया त्रिकोण मोजायला. प्रश्न असा आहे, खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे आणि आपल्याला खाली त्रिकोण दिलेले आहेत. आपण काय म्हणणार, एक दोन तीन त्रिकोण आहेत, तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. तीन पेक्षा सुद्धा यामध्ये जास्त त्रिकोण आहेत. चला तर आपण नेहमीची क्लुप्ती लक्षात आलेली आपल्या ती वापरूया. बघा या त्रिकोणात सुद्धा भाग तयार होतात. बघा हा एक भाग आहे, हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. चला याच्यामध्ये अंक लिहूया, एक दोन आणि तीन. बघा झाले का नाही तीन भाग, एक दोन आणि तीन. मग आपण काय करतो, जेवढे भाग झालेत तेवढ्याची काय करतो बेरीज. इथं पण तेच करायचं आहे. चला एक अधिक दोन अधिक तीन. तीन पर्यंतच का घेतलं, तर तीनच भाग मिळतायत म्हणून तीन पर्यंत घेतलं. चला मोजूया, एक अधिक दोन तीन, तीन अधिक तीन सहा. बघा एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा. मग सहा कोणीकडे आहे, तर सहा आहे पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणून खालील आकृती त्रिकोणाची संख्या किती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहा असं आपल्याला मिळणार आहे. त्रिकोण कसे मोजावे यावर आधारित पुढचं उदाहरण पाहूया. उदाहरण असं दिलंय, खालील आकृती त्रिकोणाची संख्या किती आणि अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली आहे. नेहमीचीच पद्धत, किती भाग आहेत मोजा आणि आपण आपलं उत्तर ठरवायचं आहे. चला मोजूया, एक इथे दोन इथे तीन आणि इथे चार. चला आता काय करूया, यांची बेरीज करूया. बघा किती पर्यंत भाग आहेत, चार पर्यंत. एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार. बघा चार पर्यंतच घेतलेत कारण चारच भाग आहेत. एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार किती झाले दहा. म्हणजेच या आकृतीमध्ये किती भाग आहे किंवा किती त्रिकोण आहेत, तर या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे दहा आणि दहा पर्याय कोणीकडे आहे, तर पर्याय क्रमांक तीन मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दहा असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर अहो हा भाग किती सोपा आहे, रेषाखंड लगेच मोजता येत आहेत, कोण लगेच मोजता येत आहेत, त्रिकोण पण किती लवकर मोजता येत आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणामध्ये ते काय करतात, तर फसवतात. मग शक्यतो त्रिकोणावर आधारितच प्रश्न विचारतात. का, तर त्यांना त्रिकोणामध्ये फसवायला जमतं म्हणून. कसं फसवतात, तर बघा आता ही आकृती आपण लगेच मोजतो, लगेच आकृतीतले त्रिकोण सांगू शकतो. परंतु जर तुम्हाला असं केलं की इथं एक रेष वाढवली की बघा आपली आकृतींची संख्या बदलली, पुन्हा काय करतील इथं अजून एक संख्या रेष वाढवतील, पुन्हा अजून त्रिकोणाची संख्या बदलणार. बघा असा प्रश्न विचारला तर याचं कसं उत्तर मिळवायचं. आता समजा हा प्रश्न आला तर कसा सोडवावा तो आपण बघणार आहोत. बघा आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की त्रिकोणांची संख्या किती. घाबरून जायचं नाही, आपण थोडासा विचार करायचा. आपण कोणती क्लुप्ती शिकलोय आणि ती क्लुप्ती स्मार्ट वर्क करून इथं आकृतीकडे बघून ती कशी काढता येईल हे आपल्याला विचार करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण त्रिकोण मोजायला शिकलो, कोण मोजायला शिकलो, रेषाखंड पण मोजायला शिकलो, परंतु परीक्षेला आकृती याच्यापेक्षा वेगळी आली की तिथं आपल्याला आपली बुद्धिमत्ता चालवून आपल्याला त्या क्लुप्त्यांचा वापर त्या आकृतीमध्ये कसा करता येईल हा आपल्या आपण विचार करायचा आहे. जसं की आता आपण यामध्ये शिकूया की आपण क्लुप्तीचा वापर कसा करू शकतो आणि आपलं उत्तर लगेचच कसं मिळू शकतो. बघा तुम्ही संपूर्ण आकृतीचा विचारच करू नका. तुम्ही काय करा, तर तुम्ही फक्त एवढ्या आकृतीचा विचार करा. बघा मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. बघा हा एक भाग, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. बघा हा त्रिकोण खालचा नाही असं समजा. बघा एवढाच विचार करा, एवढाच या हाताच्या वरचा करा. बघा इथं तुम्हाला त्रिकोण मिळाला का जो आपण शिकलोय आता. बघा की एक दोन तीन चार दिसतोय का. चला आता इथून आपण काय करणार आहोत, तर आपल्या उत्तराची सुरुवात करणार आहोत. इथून वरची आधी मोजे. बघा एक दोन तीन चार, जमलं का. बघा आपल्याला मगाशी शिकलेला त्रिकोण एक दोन तीन चार. चला इथले मिळवूया. जर मी इथं बरोबर केलं तर बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, कारण किती भाग होतात इथं, एक दोन तीन चार, चार होत आहेत. चला बेरीज करूया, एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा. किती झाले दहा. पण दहा उत्तर नाही, आपल्याला अजून उत्तर काढायचं आहे. खाली पण त्रिकोण आहेत. चला आता आपण काय केलं, तर ही रेष विचार करून त्रिकोण मोजले. जरा या रेषेचा पण विचार करा बरं. जरा बघा त्रिकोण मिळतात का. बघा बघा या रेषेचा विचार करून मी आता त्रिकोण काढतोय. बघा चला या रेषेचा विचार करूया. बघा या रेषेचा विचार केला मी, हात झाकला की इथनं सुरुवात करायची, इथनं अशा प्रकारे त्रिकोण मोजायला. बघा पुन्हा इथं आपल्याला भाग मिळतात. बघा बघा
हा एक झाला, पुन्हा हा दोन, बघा लक्षात घ्या हा संपूर्ण एक, हा दोन, हा तीन आणि हा चार, बघा त्रिकोण होत आहे। म्हणून पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती उत्तर मिळाले वरच, दहा। कशाला परत बेरीज करता? आता पुन्हा तुम्ही काय करा, तर पुन्हा तुम्ही या रेषेचा विचार करा बरं, जरा या रेषेचा विचार बघा, बघा हा सगळ्यात मोठा जो मी प्रश्न सुरुवात करताना काढला होता तो विचार करा। जरा मी तुम्हाला इथं बाजूला काढून दाखवतो बघा तो कसा होऊ शकतो, बघा जरा कल्पना करा आणि तसा मिळेल। एक दोन तीन चार, एक दोन तीन बघा चार, बघा लक्षात घ्या एक दोन तीन चार हा मोजला पाहिजे आपल्याला, म्हणजे अशा विचार करून आपल्याला तो मोजला पाहिजे। कारण का, तर याच्यामध्ये ह्या दोन रेषा वाढल्यात म्हणून ते त्रिकोण वाढणार आहे। चला असा विचार करून बघा, एक दोन तीन चार म्हणजे पुन्हा गाडी सुरू झाली, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, उत्तर किती मिळालं, दहा। चला दहा अधिक दहा अधिक दहा किती मिळाले, तीस मिळाले, तीस। परत लक्षात घ्या, मी हा त्रिकोण किंवा याचं उत्तर कसं काढलं, मला अशी आकृती दिली होती, मी काय केलं फक्त एवढ्याच रेषेचा विचार केला इथून वर, तर मला चार भाग मिळाले, एक दोन तीन चार, त्यांची बेरीज मांडली। पुन्हा मी या रेषेचा विचार केला की बघा असा असा आणि असा मिळतो, पुन्हा त्याचे चार भाग होतात, एक दोन तीन चार, बरोबर का। पुन्हा मी या रेषेचा विचार केला तर मला पुन्हा चार भाग मिळतात, बघा बघा एक दोन तीन आणि चार, पुन्हा चार भाग मिळाले। म्हणून इथं चार इथं चार इथं चार, बेरीज किती मिळाली, तीच मिळणार आहे, दहा दहा दहा, दहा अधिक दहा वीस, वीस अधिक दहा तीस। मग या प्रश्नाचं उत्तर तीस आहे, मग तीस उत्तर कोणीकडे आहे, तर पर्याय क्रमांक चार मध्ये। म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीस असं आपल्याला मिळणार आहे। आताच मी तुम्हाला सांगितलं की त्रिकोणांवर ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्रिकोणावर भरपूर प्रकारे उदाहरण तयार होऊ शकतात, तर त्यातल्या काही प्रकारांचा आपण आता अभ्यास करणार आहोत। तर त्रिकोण आपल्याला कसे देतात व त्यातल्या छोट्या छोट्या क्लुप्त्या आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, कारण आहे अशा आकृत्या दिल्या तर तुम्हाला ते सोडवणं खूप सोपं जाईल। म्हणजे काय, तर बघा आता आपण शिकलो की सर जेवढे भाग आहेत तेवढ्या भागांमध्ये अंक लिहा, त्यांची बेरीज करा। आता तशीच आली तर तुम्ही सोडवू शकता, पण जरा वेगळ्या प्रकारे आली। उदाहरण लक्षात घ्या, आता तुम्ही काय म्हणणार, बघा वरची ही आकृती बघा, आता तुम्हाला वाटणार की सर सरांनी काय शिकवले आपल्याला, जेवढे भाग तेवढे त्रिकोण। मग तुम्ही काय करणार, एक दोन तीन चार, चार त्रिकोण म्हणणार, पण याचं उत्तर चार नाहीये। मग कसं काढायचं, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखाद्या चौकोनामध्ये असं फुलीचं चिन्ह दिसेल, परत लक्षात घ्या, एखाद्या चौकोनामध्ये तुम्हाला असं फुलीचं चिन्ह दिसेल तेव्हा त्याला क्लुप्ती कोणती लागू होते, तर बघा एक दोन तीन चार, शेवट अंक काय मिळाला, चार, त्या चारला गुणले दोन करायचं, बरोबर काय आलं, आठ। परत लक्षात घ्या, तुम्ही ही क्लुप्ती कधी वापरणार आहात, तर चौकोनात तुम्हाला फुलीचं चिन्ह मिळालं तर तेव्हा तुम्ही आकृती वापरणार आहात। बघा एक दोन तीन चार, चार पशी संपलं, जिथं संपतंय त्याला दोन गुणा, चार दुने आठ, आपल्याला उत्तर काय मिळालं, आठ असं मिळालं, कारण यामध्ये आठ त्रिकोण होत आहेत हे लक्षात घ्या। त्यानंतर पुढे जाऊया, खालील आकृती त्रिकोणाची संख्या किती आणि आपल्याला आयतात काय केलेले आहेत, त्रिकोण केलेले आहेत, याचं सुद्धा उत्तर खूप सोपं आहे। याचं तर उत्तर त्याच्याहून सोपं आहे, जेवढे भाग मगाच्या सारखं, जेवढे भाग तेवढे त्रिकोण याच्यामध्ये होतात। का, तर आपण मगाच्या मध्ये भागाची बेरीज केलती, परंतु असा विचारला की काय करायचं ते आता पाहूया। बघा खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या किती आणि काय केलाय, आयत केलाय आणि त्याच्यामध्ये रेषा ओढल्यात। आता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चौकोनात फुली, जेवढे भाग गुणले दोन आठ, परंतु आयतात जर आपल्याला अशा रेषा दिल्या तिरक्या करून, तर तुम्ही काय करायचं आहे, जेवढे भाग आहेत त्यांना नंबर द्यायचे। चला देऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ। आता आपण मगाशी काय करत होतो, तर यांची बेरीज करत होतो, इथं बेरीज करायची नाही, लक्षात घ्या। का, तर इथं आयतात त्रिकोण आलेत, त्याच्यापासून आपल्याला जास्त त्रिकोण मिळणार नाहीत हे लक्षात घ्या। म्हणून इथं क्लुप्ती कोणती लागू होते, जेवढे भाग आहेत तेवढीच त्रिकोणांची संख्या आहे। कोणती क्लुप्ती लागू होते, जेवढे भाग आहेत तेवढीच त्रिकोणांची संख्या होते। मग त्रिकोणांची संख्या किती, तर भाग किती झाले, आठ भाग झालेत, म्हणून त्रिकोण किती होणार आहेत, तर आठच एवढे मिळणार आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आठ असं आपल्याला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जेवढे भाग करा तेवढे क्रमांक द्या, त्यांची कधी बेरीज करा तर तेवढेच क्रमांक हे उत्तरासाठी नोंदवा, असं बघितलं। पण क्लुप्ती कशी तयार झाली असावी, याचा थोडासा पाया कि
किंवा बेस बघूया। लक्षात घ्या, पाया लक्षात घ्यायला गेलो तर बघा या ठिकाणी आपल्याला एक सोपी त्रिकोणाची आकृती काढली। आता या त्रिकोण किती आहेत मोजताना आपण काय करणार, तर बघा हा एक आहे, हा दुसरा आहे आणि हा संपूर्ण तिसरा आहे, म्हणून आपण यात एक आणि दोन लिहिलं आणि यांची बेरीज केली, एक अधिक दोन बरोबर काय मिळाली तीन, आणि यानुसारच क्लृप्ती तयार झाली। मग का तर एक दोन आणि सगळा काय मिळून आहे तीन, परत लक्षात घ्या एक हा दोन आणि संपूर्ण तीन, मग ज्यावेळेस मी याच्यामध्ये एक टाकतो इथं दोन टाकतो बेरीज केली की मला तीन मिळतं, असं मी ज्यावेळेस कंटिन्यू करतो त्यावेळेस माझं उत्तर मला बरोबर मिळत जातं, म्हणून ही क्लृप्ती यासाठी वापरतात। परंतु परीक्षेला थोडंसं आपल्याला वेगळं केलं की आपली आपल्याला उत्तर जमत नाही किंवा आपण फसतो तर आपण काय करायचं, फसायचं नाही। बघा अशीच आकृती मी इकडे मांडले पण काय केलं हो, मी नुसतं इथं एक रेष ओढली की झालं, प्रश्नाची काठिण्य पातळी लगेच वाढली। आता यात किती त्रिकोण आहे काढताना आपली फसगत होणार का, तर हीच आकृती इथे फक्त मी इथं एक रेष वाढवलेली आहे, तर आपण काय करायचं ही रेष नाही असं समजायचं आणि मग उत्तर काढा। चला ही रेष नसती तर बघा हा एक हा संपूर्ण दोन, तर मिळून किती झाले तीन झाले। बघा आता त्याच्यामध्ये ऍड करूया, कसे ऍड करूया तर या रेषेमुळे, या रेषेमुळे कोण झालं तर या रेषेमुळे बघा हा एक त्रिकोण झाला आणि हा एक त्रिकोण झाला, झाला का, हा एक झाला आणि हा एक झाला, म्हणजे किती वाढले दोन वाढले दोन, मग टोटल किती झाले पाच, म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत तर पाच आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला असा फसवणारा प्रश्न विचारेल तेव्हा त्या रेषा नाहीत असं समजा आणि मग आपलं क्लृप्तीनं उत्तर काढा आणि नंतर रेष आहे असं समजून कोणकोणते त्रिकोण होत आहेत ते मोजा। जसं की ही रेष नाही म्हटलं मी, परत बघा मला वाटलं ही रेष नाही, बघा इथं मी पुसून दाखवतो, बघा बघा आकृत्या सारख्या दिसत आहेत, मग मी काय म्हणणार एक आणि हा दुसरा, एक आणि दोन किती झाले तीन, पुन्हा मी काय करणार इथं रेष वाढणार अशी आणि विचारणार आता सांगा तर तुम्ही हा त्रिकोण मोजलेलाच नसतो, म्हणून हा एक वाढला आणि पुन्हा हा हा एक वाढला, म्हणजे एक आणि दोन वाढले हे दोन, तीन आणि दोन किती झाले पाच, म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तर पाच। म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जर त्या आकृत्यांकडे व्यवस्थित बघितलं तर आपल्याला त्रिकोण व्यवस्थित मोजता येतात। आता लगेचच आपण शब्दांवरून आकृती किंवा कधी कधी रेषाखंड, कोण आणि त्रिकोण यावर कसे प्रश्न विचारतात ते बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो आताच आपण रेषाखंड, कोण आणि त्रिकोण कसे मोजावे हे बघितलं, परंतु कधी कधी काय करतात तर आपल्याला तीन शब्द देतात व त्यावरून आकृती तयार करा म्हणतात। म्हणजेच काय, शब्दांवरून आकृती तयार करा व पर्यायातून योग्य आकृती त्या शब्दांना निवडा असं आपल्याला विचारतात। कधी कधी काय करतात तर आकृती देतात व शब्द शोधा असं म्हणतात। तूर्तास आता आपण शब्दांवरून आकृती कशी तयार करावी हे बघणार आहोत। आता त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं असं आहे की जे शब्द आपल्याला देतील ते शब्द परीक्षेला येतील असं काय आहे का, तर सांगता येत नाही। उदाहरणार्थ काय, मी आता इथं काही शब्द घेतोय मग हे शब्द परीक्षेला येतील का, तर तसं विद्यार्थी मित्रांनो सांगता येत नाही, वेगळे सुद्धा शब्द येऊ शकतात। म्हणून आपण काय करणार आहोत तर याचा पाया म्हणून कोणताही शब्द किंवा कोणतेही शब्द दिले तरी त्यावरून आकृती नक्की तयार तरी कशी करावी हे आपण शिकणार आहोत। आणि एकदा तुम्ही शिकला की तुम्हाला कोणताही शब्द विचारला तरी तुम्ही त्यावरून आकृती तयार करू शकता। अट फक्त एकच आहे की तुम्हाला ते शब्द माहीत असले पाहिजे, म्हणजेच त्या शब्दांचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे। चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया शब्दांवरून आकृती तयार करायला। बघा या ठिकाणी मी एक दोन तीन चार अशा प्रकारे शब्दांची मांडणी केलेली आहे व या चार गटाद्वारे आपण शिकणार आहोत की नक्की आकृती कशी तयार करावी। आता पहिला प्रश्न मी वाचून दाखवतोय, बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय ते पाहूया। बघा पक्षी दिलंय, कबूतर दिलंय आणि चिमणी दिलंय, प्रश्नचिन्ह केलंय। चला आता याच्यावरून आकृती तयार करूया, म्हणजे हे शब्द मी आकृतीद्वारे दाखवू शकतो कसं, तर चला बघा मी हे आकृतीसाठी दाखवण्यासाठी काय केलंय, तर पहिल्यांदा मी इथं या ठिकाणी अशा प्रकारे एक गोल केलेला आहे बघा, आणि या गोलामध्ये इथं एक असा गोल केलाय आणि इथं एक असा गोल केला, वेगवेगळा लांब लांब केला। आता ही आकृती मी वाचतो कशी वाचतो बघा, मी या बारक्या गोलाला काय म्हणलं तर कबूतर म्हणलं, बरं का, ह्याला काय म्हणलं कबूतर म्हणलं, त्यानंतर ह्याला काय म्हटलं मी, ह्याला म्हटलं मी चिमणी, ह्याला काय म्हटलं बारक्या गोलाला चिमणी, आणि आता हे दोन्ही पण काय आहेत तर पक्षी आहेत, म्हणून बाहेरचा मोठा गोल कोण झाला तर तो झाला पक्षी। लक्षात घ्या, म्हणजेच काय तर हे शब्द आपण आकृतींद्वारे दाखवू शकतो। बघा बाहेरचा गोल झाला पक्षी
आणि कबूतर आणि चिमणी कोण आहेत, तर कबूतर आणि चिमणी पक्षीच आहेत। म्हणून या पक्ष्यांच्या गोलामध्ये किंवा गोलाच्या आत, लक्षात घ्या, पक्ष्यांच्या मोठ्या गोलाच्या आत मध्ये मी कबूतर आणि चिमणी काढलं। का हो? कारण कबूतर आणि चिमणी दोन्ही पण पक्षीच आहेत, म्हणून मोठा गोल पक्ष्याचा आणि हे दोन्ही पण पक्षी असल्यामुळे पक्ष्याच्या आतल्या गोलामध्ये कबूतर आणि चिमणी काढलं। परंतु काढताना काय केलं, कबूतर आणि चिमणी लांबलांब काढले। का? तर कबूतर वेगळं आहे आणि चिमणी वेगळा आहे, म्हणून लांबलांब काढले। बघा, झालं शब्दांवरून काय तयार झाली, आकृती। आता अजून समजण्यासाठी आपण तिकडे जाऊया। शक्यतो 4 ते 5 प्रकारच्या आकृत्या असतात, परंतु कोणाला कोणती लागू होते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। चला बघूया, पुढचा आहे भारत, महाराष्ट्र, सातारा। आता आपल्याला याच्यावरून आकृती तयार करायची आहे। आता मी मगाशी सांगितलं, अट एकच आहे की दिलेले शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत। आता तुम्हाला भारत माहितीये, महाराष्ट्र माहितीये, सातारा माहितीये। बघा, भारत हा देश आहे, महाराष्ट्र राज्य आहे, आणि त्या महाराष्ट्रातला सातारा एक जिल्हा आहे। मग कसं सांगू शकतो मी, तर बघा पुन्हा मी असा इथे गोल काढला। बघा काय केला, गोल काढला, त्यानंतर त्या गोलाच्या आत पुन्हा मी आत असा गोल काढला, आणि पुन्हा त्या गोलाच्या आत मी पुन्हा असा एक गोल काढला। आता लक्षात घ्या, मी आता हे कसं वाचणार, बघा बाहेरचा गोल मला वाटलं भारत आहे, बरोबर का, बाहेरचा गोल भारत, त्याच्या आतमधला गोल कोण आहे, तर त्याच्या आतमधला गोल वाटला मला महाराष्ट्र। लक्षात घ्या, कोण आहे, महाराष्ट्र, आणि त्याच्या आतला कोण आहे, तर सातारा, त्याच्या आतला कोण आहे, सातारा। आता बघा मी कसं वाचतोय, हा बघा हा भारताचा गोल आहे, मग मला सांगा महाराष्ट्र हे कोणीकडे आहे, तर भारतात आहे, म्हणून भारताच्या गोलामध्ये महाराष्ट्राचा गोल आहे। बघा भारताच्या गोलामध्ये हा जो गोल आहे का नाही, तो महाराष्ट्राचा आहे। बरं सातारा कोणीकडे आहे, सातारा महाराष्ट्राच्या आत आहे, म्हणून या महाराष्ट्राच्या गोलाच्या आत मी काय काढला, सातारा जिल्हा काढला। झाली माझी आकृती। परत लक्षात घ्या काय केलं, भारत, महाराष्ट्र, सातारा। मग मी अभ्यास केला, अरे भारतात महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात सातारा आहे, मग मी काय केलं, बाहेरचा भारत, त्याच्या आत महाराष्ट्र, आणि त्याच्या आत सातारा असा गोल काढलेला आहे। म्हणजे शब्दांना मी आकृतीमध्ये नोंदवलेलं आहे। अशा प्रकारे इतकं सोपं आहे, फक्त आपल्याला ते शब्द अभ्यासात असले पाहिजे। आता पुढच्या शब्दांकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो। बघा शब्द असे दिलेत, भारत, अमेरिका आणि इंग्लंड। आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर देखील आलं असेल। मी काय करतो, तर मी इथं एक गोल काढतो, बघा त्यानंतर मी इथं एक गोल काढतो, बघा आणि त्यानंतर मी इथं एक गोल काढतो, बघा झाली माझी आकृतीच तयार झाली। तुम्ही म्हणाल हे कसं काय हो, कसं ओळखलं, बघा ना सोपं आहे। बघा भारत, अमेरिका आणि इंग्लंड दिलंय, मला सांगा भारत, अमेरिका आणि इंग्लंड हे काय येतो, हे देश आहे, परंतु हे एक आहेत का, नाही। बघा भारत वेगळा आहे, अमेरिका देश वेगळा आहे आणि इंग्लंड देश वेगळा आहे, म्हणून हा गोल वेगळा, हा गोल वेगळा आणि हा गोल वेगळा। बघा यांना चिटकवलं सुद्धा नाही मी साधं, लांब लांब काढलेत, हा लांब भारत वेगळा, हा लांब अमेरिका वेगळा, हा लांब इंग्लंड वेगळा, म्हणून भारत, अमेरिका आणि इंग्लंड याची आकृती काय तयार होणार, वर्तुळ, 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 पण लांब लांब झाली आकृती। चला आता पुढच्या शब्दांकडे आपण येऊया। बघा या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, फळ, आंबा आणि सिंह असं लिहिलेलं आहे। आता बरेच विद्यार्थी यांनी आकृती मनात सुद्धा आणली असेल। बघा फळ दिलंय, मी समजा असा गोल केला, बघा असा गोल केला आणि याला काय म्हटलं मी, याला म्हटलं फळ बाहेरच्या गोलाला। आता मला सांगा आंबा काय हो, आंबा फळ आहे, म्हणून फळाच्या गोलाच्या आतमध्ये कोण येणार आहे, फळाच्या गोलाच्या आत येणार आहे आंबा। बघा हे फळाचं आहे आणि आंबा एक प्रकारचं फळ आहे, म्हणून फळाच्या गोलाच्या आत आंबा आला। परंतु तिसरा शब्द सावध व्हा, सिंह हे फळ आहे का, नाही विद्यार्थी मित्रांनो, हा फळाचा गोल आहे, मग फळाच्या गोलाच्या आत सिंहाला येऊन देऊ नका, कारण सिंह काय आहे, सिंह प्राणी, म्हणून काय करा, सिंहाला त्या गोलाच्या काय करा, बाहेरच ठेवा आणि याला म्हणा सिंह। बघा झाली आपली आकृती तयार, म्हणजे काय, गोलात गोल आणि एक वेगळा गोल। का? तर फळ, फळ बाहेरचा गोल, आंबा फळ आहे, म्हणून फळाच्या आत आंब्याला घेतलं, परंतु सिंह काय आहे, सिंह प्राणी, म्हणून सिंहाला वेगळं ठेवलंय बघा इथं बाहेर, आणि त्याचा एक गोल तयार केलाय। अशा प्रकारे आपल्याला शब्द आणि त्यावरून आकृत्या तयार करता येऊ शकतात, फक्त अट एकच आहे, तुम्ही त्या शब्दांचा अभ्यास करा। शब्द फसवतात, परंतु व्यवस्थित तुम्ही शब्दांवरून आकृती तयार करू शकता। आता लगेचच याची आपण प्रश्नांद्वारे काही उजळणी घेणार आहोत। आता शब्दांवरून आकृती यावर काही उदाहरणांचा सराव करूया।
बघा प्रश्न असा विचारलाय, बघा अशा प्रकारे प्रश्नाचं स्वरूप असतं हे लक्षात घ्या। म्हणजे शब्दांवरून आकृती विचारताना काय करतात, शब्द देतात आणि असे चार पर्याय देतात जे आपण आता आकृती शिकलो त्यासाठी, आणि त्यातला योग्य आकृतीचा पर्याय आपल्याला ओळखायचा असतो। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा विचारलाय प्राणी वाघ आणि गुलाब यातला आपल्याला काय करायचे, योग्य आकृती ओळखायची आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आकृती ओळखली देखील असेल। आता मी वाचताना काय वाचू शकतो, बघा मी म्हणलं हे प्राणी हे वाघ तर गुलाब, बघा प्राणी गुलाब प्राणी आहे का हो, नाही गुलाब हे फूल आहे। बघा इथं जर मी आलो तर याला काय म्हटलं मी वाघ, याला म्हटलं गुलाब, परंतु याला प्राणी म्हटलं पुन्हा गुलाबात आलं, बघा नको पुढे जाऊया। बघा इथं पण तसंच होतंय, पण मी चौथ्या आकृतीचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो बघा बरं चौथ्या आकृती काय होऊ शकते, बघा याला मी म्हटलं प्राणी बरोबर, बाहेरच्या गोलाला म्हटलं प्राणी, आणि प्राणी कोण आहे या दोनातला वाघ आहे बरोबर का, याला मी वाघ म्हणतो आतल्याला, बघा प्राणी, मग प्राण्याच्या आत प्राण्याच्या गोलाच्या आत कोणाला घेतलं मी वाघाला, कारण वाघ कोण आहे हो प्राणी, मग घ्या ना प्राण्याच्या गोलाच्या आत वाघ घेतला, परंतु गुलाबाला घेणार का हो, सावध वा गुलाबाला घेऊ नका, गुलाब काय आहे फुल आहे, म्हणून प्राण्याच्या गोलाच्या आत गुलाबाला न घेता त्याला काय करा, अशा प्रकारे तुम्ही काय करा त्याला वेगळंच ठेवा, हे झालं गुलाब। बघा प्राण्याच्या आत वाघ, परंतु गुलाब प्राणी नाहीये गुलाब फुल आहे, म्हणून गुलाबाला वेगळं ठेवा, वेगळा ठेवला की मिळाला गुलाब। मग कोण आकृती मिळते तर मला पर्याय क्रमांक चार आकृती या शब्दांना योग्य वाटते आणि आहेच, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे। आता पुढच्या प्रश्नाकडे या विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय सोपा प्रश्न आहे, आपल्याला हे शब्द माहित आहे, नदी माहितीये गंगा माहितीये जमुना माहितीये, नदी आणि गंगा जमुना काय येतो नद्याच आहेत। चला तर आता उत्तर शोधूया, बघा आता हे जुळत नाही, इथं एक वेगळा टाकलाय बघा, याचा अर्थ काय, याला नदी म्हटलं याला गंगा म्हटलं तर जमुना वेगळी का, जमुना पण नदीच आहे, मग वेगळी करून जमणार आहे का, नाही। चला पुढे जाऊया, हे काय म्हणतंय नदी गंगा, गंगाच्या जमुना पटत नाही, कारण गंगा आणि जमुना ह्या दोन नद्या वेगवेगळ्या आहेत, म्हणून तर त्यांना नाव दिलंय ना गंगा आणि जमुना। तिसरा पर्याय बघा बरं, हा तिसरा पर्याय मला जुळतोय असं वाटतंय का, जर मी बाहेरच्याला काय म्हटलं नदी म्हटलं, नदी बाहेरच्या गोलाला बघा नदी, आता नदीमध्ये कोण आहे तर गंगा नदी आहे, मग घ्या ना नदीच्या गोलामध्ये नदी या गंगेला घ्या गंगा, बघा ही झाली गंगा, आणि जमुना पण कोण आहे हो नदीच आहे, मग नदीच्या गोलाच्या आत जमुनाला पण घ्या बरं, हे झालं जमुना। बघा आणि आपला नियम काय, गंगा जमुना वेगवेगळ्या आहेत, बघा गंगा वेगळी आणि जमुना वेगळी, आणि या दोन्ही काय आहेत तर नद्या, बघा ही नदी, म्हणजेच काय नदी गंगा आणि जमुना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे तर पर्याय क्रमांक तीन असं मिळालेलं आहे।